मुलांचा शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या शोध घेऊन त्यांना पालकांच्या हवाली केले आहे। शहरातील जनतानगर येथील सुनंदा व साहिल ही दोन लहान मुले बेपत्ता झाल्यावरून वडील तुफान प्रल्हाद पावरा वय 32 यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा रात्री 11:30 वाजेच्या सुमारास भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 15/2021 मध्ये 363 दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास PSI सोनवणे यांनी हातात घेत यंत्रणेसह मुलांचे शोधकार्य सुरू केले। मुले बेपत्ता झाल्याच्या संशयावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने पोलिसांनी परिसरातील CCTV व इतर माहितीद्वारे शोधकार्य गतिमान केले। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करीत माहिती घेतली। आज दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास परिसरात पाहणी करीत असताना परिसरात असलेल्या सांडपाण्याचे मोठे डबके संशयावरून खाली करण्यात आले। दरम्यान मुले निमझरी शिवारात असल्याची माहितीवरून तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना ताब्यात घेत त्यांना पालकांच्या हवाली करीत सुटकेचा श्वास सोडला। दरम्यान मुलांचे अपहरण झाले नसून मुले राहतात त्या परिसरात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचार रॅली मागे श्रीनगर कॉलनी गेल्याने तेथून रस्ता चुकल्याने पायीस निमझरी रस्त्याने शिवारात पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। यावेळी नगरसेवक बापू थोरात व जनतानगर परिसरातील संजय नाईक व मित्र परिवाराने परिश्रम घेतले। त्या मुलांच्या परिवारासह जनतानगर वासियांनी पोलिसांचे आभार मानून कौतुक केले। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शिरपूर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे। काल दिनांक 10/1/2021 रोजी शिरपूर शहरात जनतानगर भागातनं एक साहिल पावरा आणि सुनंदा पावरा नावाची दोन भावंडे हरवली होती। सदरची भावंडे ही एका लग्नामध्ये गेलेली होती आणि तिथून ते वाट चुकल्याने हरवली होती। सदरबाबत शिरपूर शहर पोलिसांना गुन्हा नोंदवण्यात येऊन त्याचा तपास PSI श्री सोनवणे साहेब यांच्याकडे देण्यात आला होता। सदर प्रकरणानंतर पोलिसांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन यातील जे बालक आहेत त्यांचं अपहरण झालं अशा अँगलने सदर प्रकरणाचा बारकाईने तपास केला। त्या ठिकाणच्या जे नाला आणि डबके आहेत हे सुद्धा उपसून काढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर काल 12 वाजेच्या सुमारास सदरची मुलं ही निमझरी रोडवरील एका व्यक्तीच्या घरी आढळून आल्याने त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात आलेलं आहे। सदर बालक हे फक्त घराचा रस्ता चुकल्याने हरवले होते आणि ते सुखरूपपणे त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आले। अशा प्रकारे शहरात कुठली बालक हरवल्यास त्याचा सखोल शोध नागरिकांनी घ्यावा आणि बालक हरवले जरी असले तरी त्यांना कोणी पळवणारी टोळी वगैरे आली अशा काही अफवा पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहे। अशा अफवांना बळी पडू नये किंवा अशा अफवांना अजून प्रोत्साहन देऊ नये असं आवाहन मी या मीडियामार्फत आपल्या सर्वांना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार भाऊ कवय गेंता त्या पोरे काल दिन 11 वाजता कुठे सापडणार? कोणाकडे जायला होतात त्या? तसा चालना जायला होता। मग कसं काय माहीत पडणार तुम्हाला? मुडगाव बोईटी का बोईटी तुम्हाला फोन होता का? हा तसे तुम्हाला कळावं का तुम्हाला पोरं तट येत असं?